नमस्कार, मी प्राध्यापक योगेश वानखेडे. यशोज्ञान फाउंडेशनच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बघा मित्रांनो, याच्या आधीच आपण स्पर्धा परीक्षेतला रिझनिंग या विषयातील परम्युटेशन आणि कॉम्बिनेशनचा एक भाग बनवलेला आहेत. पहिला भाग आपला झालेला आहे आणि त्या पहिल्या भागामध्ये बेसिक सांगितलेलं आहेत की परम्युटेशन काय असते आणि कॉम्बिनेशन काय असते, परम्युटेशन वापरायचं कुठे, कॉम्बिनेशन वापरायचं कुठे, परम्युटेशनचा फॉर्म्युला कोणता आहे, कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला कोणता आहे, हे बेसिक, हे पूर्ण बेसिक आणि त्याच्यासोबत त्या बेसिकवर आधारित सात प्रकार, बरोबर आहे, हे पूर्ण आपण पहिल्या भागात आपण टाकलेले आहेत. म्हणून आज आपण पाहतोय दुसरा भाग, प्रकार आठव्यापासून, क्रॅक एटपासून. परंतु मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, परम्युटेशन कॉम्बिनेशन हा असा घटक आहे की याचं जर बेसिक जर माहीत असेल तरच तुम्हाला वरची लेवल समजेल. मग तुम्हाला जर आता हा सेकंड भाग जर पाहायचा असेल आणि फर्स्ट भाग अजूनपर्यंत जर पाहला नसेल तर माझी सर्वांना विनंती आहे की पहिले पहिला भाग, फर्स्ट भाग पहिले पूर्ण पाहून घ्या, सातही प्रकार पाहून घ्या, नंतर हा दुसरा भाग पाहा जाय, ठीक आहे. ओके, प्लेलिस्टमध्ये मी सर्व तिथे टाकलेले आहेत, आपल्या या चॅनलवर सर्व आहेत. जर चॅनलला जर लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या. कारण मी तुम्हाला सांगतोय की मी हे चॅनल प्रायव्हेट करतो आहे, पब्लिक चॅनल राहणार नाही आहेत आणि प्रायव्हेट चॅनलला सबस्क्रिप्शनचं एक लिमिट असते, ठीक आहे. ओके, म्हणून या चॅनलसुद्धा एक लिमिट राहणार आहेत. म्हणून नंतर तुम्ही म्हणू नका की सर एवढे चांगले क्लासेस, एवढं चांगलं चॅनल आम्ही सबस्क्राईब करू शकलो नाही, आम्हाला लाभ मिळत नाही आहे. म्हणून सर्वांनी पटापट पटापट हे चॅनलला सबस्क्राईब करून टाका मित्रांनो, ठीक आहे. ओके, तुमच्यासुद्धा मित्रांना सांगा, ठीक आहे. ओके, नंतर आपण हे चॅनल क्लोज झाल्यानंतर दुसरं चॅनल नंतर सुरू करू, ते नंतरचा भाग आहे. चला आज आपण सुरुवात करूया परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन भाग 2, पार्ट 2, ठीक आहे. ओके, पार्ट 2. पहिल्या पार्टमध्ये मित्रांनो आपण, ठीक आहे, ओके, पहिल्या पार्टमध्ये जवळपास तुम्हाला माहिती असेल ज्यांनी पहिला पार्ट पाहिला, सात प्रकार पाहिले, ठीक आहे. ओके, पहिल्या पार्टमध्ये परम्युटेशन काय आहे हे पाहिलं, कॉम्बिनेशन काय आहे हे पाहिलं, त्यानंतर क्रॅक 1 पाहिला, क्रॅक 2 पाहिला, क्रॅक 3 पाहिला, क्रॅक 4 पाहिला, ओके, त्यानंतर क्रॅक 5 पाहिला, पाचवा पण प्रकार पाहिला, त्यानंतर क्रॅक 6 पाहिला. आपण म्हणजे माझी भाषा बघा, लक्षात घ्या, बाकी तुम्हाला टाईप 1 टाईप 2 असं दिसेल, परंतु आपल्या याच्यामध्ये टाईप 1 टाईप 2 म्हणत नाही, आपण क्रॅक म्हणतो. क्रॅक म्हणजे तोडणे, हे गणित आपल्याला तोडायचं आहे, तोडून उत्तर काढायचं आहे आणि आपल्याला नोकरी मिळवायची आहे, म्हणून त्याला क्रॅक म्हणू. ओके, ठीक आहे. ओके, क्रॅक 4 पण पाहिला, ठीक आहे. ओके, क्रॅक 5 पण पाहिला पहिल्या भागात, आणि क्रॅक 6 पाहिला, आणि क्रॅक 7 पाहिला. सात क्रॅक पाहिले ते मित्रांनो. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया, सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत, ठीक आहे. ओके, तुम्हाला जर आवडत असेल हे वाले सर्व प्रकार आपले, ठीक आहे. ओके, तर नक्कीच तुमचा रिस्पॉन्स द्या मित्रांनो. बघा, लक्षात घ्या, आता क्रॅक नंबर, ठीक आहे. ओके, 7 पर्यंत पाहिल्या, क्रॅक 11, 8 पाहायचा आहे, प्रकार 8 म्हणजे क्रॅक 8. चला सुरुवात करूया क्रॅक 8 चला. ओके, सर्वांचं वेलकम, सर्वांचं स्वागत. 15 खेळाडूंच्या संघामधून क्रिकेटच्या मॅचसाठी किती खेळाडूंची निवड करायची, 11 खेळाडूंची, ठीक आहे. ओके, बघा लक्षात घ्या, किती खेळाडू आहे, 15, त्याच्यापैकी किती निवडायचे, 11. आणि मी तुम्हाला याच्या पहिलेच सांगितलेलं आहे, पहिल्या भागात सांगितलेलं आहे की जेव्हा वस्तू अथवा व्यक्तींचे गट तयार करायचे असतात, म्हणजे ग्रुप तयार करायचे असतात, ग्रुप ऑफ सिलेक्शन, त्यावेळेस कोणता फॉर्म्युला वापरायचा, यस सर, कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला वापरायचा. आणि कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आहे आपला मित्रांनो काय, एन फॅक्टोरियल सी, ठीक आहे. ओके, आर फॅक्टोरियल, ओके, हा आहे कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आपला. आणि याला आपण इन डिटेल असा सॉल्व्ह करत असतो की एन फॅक्टोरियल डिवायडेड बाय आर फॅक्टोरियल इंटू एन मायनस आर फॅक्टोरियल. हा कशाचा फॉर्म्युला, यस सर, हा कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आहे, कशाचा, कॉम्बिनेशनचा, ठीक आहे. ओके, मग आता हा झाला फॉर्म्युला, याला आता आपल्याला सॉल्व करायचा आहे. याच्यातलं एन म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं आहे, एन म्हणजे टोटल, एकूण किती खेळाडू आहेत, सर एकूण 15 खेळाडू, बरं, एकूण 15 खेळाडू म्हणजे एनची व्हॅल्यू मिळाली आहे किती, 15. ओके, एनची व्हॅल्यू 15 फॅक्टोरियल भागेला, आता फॅक्टोरियल काय हे सुद्धा पहिल्या भागात सांगितलं आहे. म्हणून म्हणतोय की दुसरा भाग डायरेक्ट जर पाहत असेल तुम्हाला समजणार नाही, म्हणून पहिले पहिला भाग पहा. मग एन म्हणजे 15, आर, आर म्हणजे त्याच्यापैकी, 15 किती खेळाडू, यस सर 11 फॅक्टोरियल भागेला एन मायनस आर, म्हणजेच 15 मधून 11 गेले, किती राहते रे, 4. ओके चला, हां 15 फॅक्टोरियल, ओके चालेल, हां भागेला 11 फॅक्टोरियल गुणेला 15 तून 11 गेले, यस सर 4 फॅक्टोरियल. ओके, याला सॉल्व करू मित्रांनो, ठीक आहे. ओके,
या 15 ओपन करायचं आहे. कुठपर्यंत ओपन करायचं आहे? खालची संख्या पाहायची. खालची संख्या मोठी कोणती आहे पाहायची. मोठे कोणा 4 आहे की 11 आहे? सर 11 आहे. मग या वरच्याला 15 11 पर्यंतच ओपन करायचं, ठीक आहे. ओके, ओपन करणे म्हणजेच त्याला उतरवताना 15 × 14 × 13 × 12 × 11 ओके, याला इथे क्लोज करायचं. क्लोज करणे म्हणजे त्याला फॅक्टोरियल फॅक्टोरेशन मध्ये टाकणे, ठीक आहे. ओके, डिवाइडेड बाय 11 × 4 4 फॅक्टोरियल. ओके झालं. आता काय करायचं मित्रांनो, फॅक्टोरियल फॅक्टर खालचे 11 फॅक्टोरियल वरचे 11 फॅक्टोरियल होते कॅन्सल. 11 फॅक्टोरियल 11 फॅक्टोरियल कॅन्सल. आता राहिले 4 फॅक्टोरियल. डायरेक्ट 4 × 12 असं करायचं नाही, कारण की हे फॅक्टोरियल आहे. फॅक्टोरियल जोपर्यंत ओपन होत नाही तोपर्यंत खालून वरती डिवाइड करता येत नाही मित्रांनो, बघा लक्षात घ्या, ठीक आहे. ओके, भागेला 4 फॅक्टोरियलचा अर्थ 4 × 3 × 2 × 1 ओके, ठीक आहे. चला बघू, चला सॉल्व करू. हां, 4 × 3 = 12 बरं, गेला भाग. आता वरती 3 आहे, खाली 3 आहे, 3 कॅन्सल, 3 कॅन्सल, दोन्ही डिवाइड करू. हां, 2 × 7 = 14 ओके. राहिले काय रे मित्रांनो, सांगा बरं, 15 × 7 × 13 बस एवढेच राहिले, यांचा गुणाकार करू, ठीक आहे. ओके, 15 फाडा आला पाहिजे, 15 × 7 सर 105 होते, फाडे आले तर मजा आहे, नाहीतर काही मजा नाही मित्रांनो, ठीक आहे. ओके, 15 × 7 = 100 आता राहिली गोष्ट 105 × 13 13 फाडा आला पाहिजे, अजून मजा आहेत. 13 × 5 = 65 हातचे आले 6, 13 × 0 = 0 हातचे 6 होते, देऊन दिले 13 × 1 = 13 लिहिले. अँसर, अवर अन्सर काय, 1365 1365 विच ऑप्शन मित्रांनो, 1365 कितो ऑप्शन आहे? पहिलं रॉंग, सेकंड रॉंग, यस सर, तिसरा अँसर आहे 1365. किती सोपा आहे मित्रांनो, बघा लक्षात घ्या. MPSC असो, UPSC असो, SSC, CGL, SSC, CHSL किंवा रेल्वे NTPC असो, कुठली पण परीक्षा असो मित्रांनो, इवन पोलीस भरतीला सुद्धा हे प्रश्न विचारल्या जात आहे. म्हणून सर्वांनी याचं इम्पॉर्टन्स गांभीर्य लक्षात घ्या, खूप सोप्या पद्धतीने आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो, बघा लक्षात घ्या. क्रॅक कितवा? क्रॅक होता 8वा. ओके, जास्त वेळ न घेता क्रॅक 9वा आपण सुरुवात करू, चला, ठीक आहे. ओके, क्रॅक 9वा, क्रॅक 9, 9वा प्रकार, टाईप 9. काय म्हणते टाईप 9 बघा, 6 पुरुष व 5 स्त्रियांच्या गटातून 5 सदस्यीय कमिटी तयार करायची आहेत. आता 5 सदस्याची कमिटी तयार करायची आहे म्हणजेच ऑब्व्हियसली ग्रुप आहे की अरेंज आहे? नाही सर, ग्रुप आहेत, 5 लोकांचा ग्रुपच असायला पाहिजे. येस, ग्रुप ऑफ सिलेक्शन आहे म्हणजेच परम्युटेशन की कॉम्बिनेशन? 100% लक्षात घ्या मित्रांनो, ग्रुप ऑफ सिलेक्शन म्हटलं तर कॉम्बिनेशन, आणि एकाएकाची निवड करायची म्हटलं म्हणजे अक्षरांची जर रचना करायची म्हटलं तर अरेंजमेंट करायचं म्हटलं तर परम्युटेशन. जिथे अरेंजमेंट आहे तिथे परम्युटेशन आहेत, आणि जिथे ग्रुप ऑफ सिलेक्शन इथे कॉम्बिनेशन आहेत. इथे ग्रुप बनवायचं म्हणजे कॉम्बिनेशन, आणि आम्हाला कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला माहितीच आहे, सरांनी सांगितलंच आहे की N·C·R·. ओके, हा आम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. ओके, हा आता फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, ठीक आहे. ओके, लक्षात घ्या, काय करायचं समजून घ्या. आता याच्यात काय करायचं, मग 6 पुरुषांपैकी किती पुरुष जात? 3 पुरुष. ओके, 6 पुरुष आहे, 6 पुरुषांपैकी 3 पुरुष. ओके, त्यानंतर 5 स्त्रियांपैकी किती स्त्रिया? 2 स्त्रिया. बरं, 6 पैकी 6 पुरुषांपैकी बरं, पैकी किती पुरुष? 3 पुरुष. बरं, घेतले, ठीक आहे. ओके, 3 पुरुष, 6 पुरुषांपैकी 3 पुरुष. आता मला सांगा, 6 पुरुषांपैकी 3 पुरुष, मग याचं फॅक्टोरिएशन म्हणजे फॉर्म्युलामध्ये काय होईल? ओके सर, 6 फॅक्टोरियल डिवायडेड बाय, ठीक आहे. ओके, फॉर्म्युला आमचा NCR म्हणजेच R फॅक्टोरियल किती आहेत? 3 फॅक्टोरियल इंटू सर 6 − 3 सहातून 3 गेले, किती राहते? 3 राहते, 3 फॅक्टोरियल बरोबर आहे, ठीक आहे. ओके, आता म्हणाल सर हे डायरेक्ट कसं लिहिलं? बरं, तुम्हाला नसं समजलं तर पुन्हा एक वेळा वाटल्यास मी तुम्हाला थोडंसं डिटेल घेतो वाटल्यास, ठीक आहे. ओके, की कशा प्रकारे आहेत, ठीक आहे. ओके, मग हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला बघा लक्षात घ्या, हा फॉर्म्युला याच्या प्रकारे आहेत, याला मिटव तुम्ही, ठीक आहे. ओके, आता हा जो फॉर्म्युला आहे पुन्हा एक वेळा समजून घ्या चांगल्या प्रकारे, ठीक आहे. ओके, काय आपला फॉर्म्युला काय आहे? N·C·R. याला आपण कसं सॉल्व्ह करतो? N·C·R· N − R·. ओके, हा फॉर्म्युला आहे आपला. मग आता किती पुरुषापैकी? 6 पुरुषापैकी 6 पुरुष होते, त्याच्यापैकी किती पुरुष? 3 पुरुष.
ओके चालं, सहा पुरुषापैकी तीन पुरुष, मग याला कसं सॉल्व करू? यस सर, फॉर्म्युला आमच्याजवळ आहेच, 6 फॅक्टोरियल डिवायडेड बाय पैकी आर, आर म्हणजे तीन, ठीक आहे, ओके, इंटू 6 IN - R म्हणजे 6 - 3 किती होते मित्रांनो? 3 फॅक्टोरियल. आता बघा लक्षात घ्या काय करायचं, हे झालं पुरुषाची मांडणी केली, आता स्त्रियांची मांडणी करू, ठीक आहे, ओके, फॉर्म्युला तोच आमचा, ठीक आहे, ओके, फॉर्म्युला तोच. किती स्त्रियांपैकी? सर 5 स्त्रिया, किती घ्यायच्या आहेत? 2 स्त्रिया, ओके, 5 स्त्रियांपैकी, ओके, 5 स्त्रियांपैकी किती स्त्रिया रे? ठीक आहे, ओके, सर 2 स्त्रिया घ्यायच्या आहेत, घेतल्या आम्ही, बरं. फॉर्म्युल्यामध्ये कसं मांडू? वरती राहील 5, एकूण 5 फॅक्टोरियल, खाली राहील 2 फॅक्टोरियल, इंटू एन मायनस आर म्हणजे 5 × 2 गेले किती राहते? 3 राहते सर, 3 फॅक्टोरियल. चला याला सॉल्व करू ना आपण, करा तो सॉल्व, ठीक आहे, ओके, हां 6 फॅक्टोरियल म्हणजे याला उतरवू, 6 × 5 × 4 इंटू कुठपर्यंत घेऊ? खाली पाहायचा मोठा आकडा कोणता आहे? 3. यस सर, 3 फॅक्टोरियल, याला इथपर्यंत उतरवलं आम्ही, खाली लिहिले 3 फॅक्टोरियल, ओके, इंटू 3 फॅक्टोरियल, ओके, 3 फॅक्टोरियल कॅन्सल सर, बरोबर आहे, ठीक आहे, ओके, मग ओके पाहू याला, इथं ठेवून दे थोड्या वेळेसाठी, मग याला आपण तसंच करू. हां चला, 5 फॅक्टोरियल, 5 × 4 × 3 कुठपर्यंत येऊ? 3 ला सर क्लोज करा, कारण की 3 खाली आहेत आणि ते कटणारच आहेत, ठीक आहे, ओके, हां 2 फॅक्टोरियल × 3 फॅक्टोरियल, खालचे 3 फॅक्टोरियल वरचे 3 फॅक्टोरियल कटले. आता काय आले मित्रांनो आपल्याजवळ? बघा चला आपण आन्सरवर चाललो आहेत, ठीक आहे, ओके, आन्सरवर चाललो आहेत. चला याला इकडे घेऊन येऊ, ठीक आहे, ओके, 6 × 5 × 4 खाली किती आहेत? 3 फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियलचा अर्थ होतो 3 × 2 × 1, ओके, की झाले 1, ओके, याचं पाहू सॉल्व करू याला, ठीक आहे, ओके, सांगा 3 × 2 = 6 / 2 = 4, ओके, राहिले काय? 5 × 2 = 10, 10 × 2 = 20, सर 20 आलं, ठीक आहे, ओके, त्यानंतर याला घेऊ इकडे, याला इकडे घेऊन घेऊ, हां चला सांगा पटापट, हां काय आहेत? 5 × 4 / 2, 5 × 4 / 2, 2 × 2 = 4, 5 × 2 = 10, सर पुरुषांची, पुरुषांचं कॉम ग्रुप ऑफ सिलेक्शन 20 प्रकारे करता येईल सर, आणि स्त्रियांचं ग्रुप ऑफ सिलेक्शन 10 प्रकारे करता येईल, आणि तुम्हाला काय विचारलाय बघा लक्षात घ्या, तर अशा पद्धतीने किती पद्धतीने समिती गठित करते जे पुरुष आणि स्त्रिया मिक्स राहतील, पुरुषांचं आहेत 20 प्रकारे, स्त्रियांचं आहे 10 प्रकारे, मग आपल्याला जर एकूण विचारलाय तर दोघांना मिक्स करायचं, 20 × 10 करायचं मित्रांनो, 20 × 10 आलं 200, अवर आन्सर 200, फर्स्ट ऑप्शन रॉंग, सेकंड ऑप्शन रॉंग, यस सर थर्ड ऑप्शन 200, ठीक आहे, ओके मित्रांनो उत्तर आलं 200. कितवा क्रॅक? क्रॅक 9, प्रकार 9वा आमचं उत्तर आलं 200. त्यानंतर मित्रांनो बघा लक्षात घ्या, प्रकार 10वा घेऊ आपण, क्रॅक 10. क्रॅक 10 एकदम सोपा आहेत, वन लायनर क्वेश्चन आहेत मित्रांनो, वन लायनर आहेत, ठीक आहे, समजून घ्या काय म्हणते क्रॅक 10. बघा, लीडर या शब्दातील सर्व अक्षरे एकदाच वापरून असे किती शब्द तयार होतील? लीडर, आता लीडर या शब्दातले सर्व अक्षर किती अक्षर आहेत? 1, ओके, अक्षर किती आहे पाहू आपण, चालेल, ठीक आहे, ओके, 1, 2, 3, 4, 5, 6, ओके, एकूण अक्षर, ठीक आहे, ओके, किती आहेत? 6, 6 फॅक्टोरियल, ओके, किती फॅक्टोरियल? 6. आता बघा लक्षात येईल, जिथं असा शब्द आला की सर्व अक्षरे एकदाच, एकदाच हा शब्द आला म्हणजेच अरेंजमेंट आली, आणि जिथे जिथे अरेंजमेंट आहे मित्रांनो त्या त्या ठिकाणी परम्युटेशनचाच फॉर्म्युला लावायचा, ही गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला परम्युटेशनचा फॉर्म्युला लावायचा, एकूण अक्षर आहे 6, परंतु ते सर्व अक्षर एकदा वापरायचे आहेत, एकूण अक्षर जरी 6 आहे परंतु मित्रांनो बघा लक्षात घ्या, LEADER, ई कसा आहे? डबल आहेत, यस, ई हे ई कसे आले आहे? 2 आले आहे, आणि ई जेव्हा 2 येते त्यावेळेस मित्रांनो डिवायडेड बाय 2 करायचं, ठीक आहे, ओके, मग काय करायचं? सॉल्व करायचं याला, ठीक आहे, ओके, 2 फॅक्टोरियल, ओके, याला सॉल्व करू, इक्वल्स टू, हां 6 × 5 × 4 × 3 × 2 × 1 डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल, हां 2 × 1, आता 2 1 2 1 कॅन्सल, ओके, भाग देऊ, 6 × 5 = 30, 30 × 4 = 120, 120 * 3 = 360, ओके, बघा 6 × 5 = 30 झाले, 30 × 120 = 12, 120, 12 + 36
म्हणजे मित्रांनो किती 360 उत्तर आलं आहे का? पहिलं नाही आहे, दुसरं नाही आहे, यस सर, तिसरा आन्सर आहे 360, 360 तिसरा आन्सर. समजलं मित्रांनो? क्रॅक 10 प्रकार 10वा झाला. ठीक आहे, ओके. भाग दुसरा घेतोय, 3 भागात आपल्याला हा व्हिडिओ क्लोज करा, म्हणजे हा घटक क्लोज करायचा आहे मित्रांनो. क्रॅक 10, ठीक आहे, ओके. क्रॅक 11 प्रकार 11वा मित्रांनो, बघा लक्षात घ्या, सोपाच आहे. ऑप्टिकल या शब्दातील सर्व अक्षरे एकदाच वापरून असे किती शब्द तयार करता येतील की ज्या स्वर जवळजवळ असतील. बरं, ठीक आहे, ओके. आता स्वर जवळजवळ पहिले पाहू ऑप्टिकल. आता स्वर वेगळे काढून टाकू. स्वर कोणता आहेत? ओ. स्वर म्हणजे व्हॉवेल्स, स्वर म्हणजे व्हॉवेल्स, ओके. व्हॉवेल्स ओ आहे, आय आहे, ए आहे, याला वेगळं काढून टाकू. मग राहते काय सर? ठीक आहे, ओके. पी राहतो, हां, टी राहते, ओके, सी राहते, एल राहते, आणि जे स्वर आहे त्यांना जवळ घेऊ. हां, ओ आय ए, ओके, ठीक आहे. आता बघू आपण, हा झाला एक बंच स्वरांचा, हा एक बंच, हा बंच एकत्र राहणार आहेत. कसं राहणार? एकत्र, ओके, ते वेगळं होणार नाही. मग तो एकत्र बंच किती प्रकारे फिरू शकतो या शब्दांमध्ये पाहू आपण. मग एक अक्षर किती आहेत? 1 2 3 4 आणि हा एक बंच म्हणजे 5, ठीक आहे, ओके. एकूण अक्षर 5, 5 फॅक्टोरियल. सर्व अक्षर कसे वापरायचे? एकदा, एकदाच वापरायचे. म्हणजेच कशाच फॉर्म्युला? एकदा जेव्हा म्हटलं तेव्हा सांगितलं की अरेंजमेंट येते, आणि जिथे जिथे अरेंज करायचं असते त्या त्या ठिकाणी परम्युटेशनचा फॉर्म्युला वापरायचा. मित्रांनो, परम्युटेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे, ठीक आहे, ओके. मग आता परम्युटेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, ठीक आहे, ओके. काय आहे रे मित्रांनो? ठीक आहे, ओके. यन, यन म्हणजे एकूण फॅक्टोरियल, ओके. पी, ठीक आहे, ओके. घ्यावयाचे 5 पैकी किती अक्षर घ्यायचे? सर्व अक्षर म्हणजे 5ही अक्षर घ्यायचे, 5 फॅक्टोरियल, ओके. 5 फॅक्टोरियल 5, ओके. आता यांची अरेंजमेंट होईल. याच्यामध्ये आता आता राहिली गोष्ट ओ आय ए. हे जे आहेत ओ आय ए, हे जे स्वर आहेत यांना आपण किती प्रकारे अरेंज करू शकतो आपसामध्ये? हो सर, करता येते. ओ आय ए हे पहिली अरेंजमेंट, ओनी सुरुवात झाली. दुसऱ्या याच्यात आयनी सुरुवात करू सर, आय ओ ए. तिसऱ्या याच्यात एनी सुरुवात करू सर. असं पाहून आपण किती प्रकारे करता येते? तर सर किती अक्षर आहेत? 3, 3 फॅक्टोरियल. पी, ओके, 3 फॅक्टोरियल, ओके. चला याला सॉल्व करू मित्रांनो, ओके. चला 5 फॅक्टोरियल, म्हणजेच 5 फॅक्टोरियलचा अर्थ बघा लक्षात घ्या, ठीक आहे, ओके. 5 फॅक्टोरियल म्हणजेच त्याला उतरवत आणायचं. हां, 5 × 4 × 3 × 2 × 1, 5 × 4 × 3 × 2 × 1. त्यानंतर यांचं फॉर्म्युल्यामध्ये काय आहे? दोघांचं एन मायनस आर आहेत, म्हणजे 5 × 5 गेले 0 राहणार आहे. 0 म्हणजेच काय होते? 1, ओके. इथे तसंच, हां, 3 × 2 × 1, ओके. खाली 3 − 3 0 म्हणजेच 1, ओके. झालं, चला आपला आन्सरच्या जवळपास आलो आहे आपण, ओके. सांगा 5 × 4 = 20, 20 × 3 = 60, 60 × 2 = 120, 60 × 2 = 120, हां, 3 × 2 = 6, 6 × 1 = 6, ओके. मित्रांनो बघा लक्षात घ्या, तिथे आलं 120 आणि 6 या दोघांचा करायचा गुणाकार. एकूण एकूण 120 × 6, ओके. हां, 12 × 72 सर 720 आन्सर येते. 720 ऑप्शन मध्ये आहे का सर? पहिलं रॉंग आहे, यस. दुसरं आहे सर 720, ओके, यस, आम्ही जिंकलं. लक्षात घ्या, ज्यावेळेस या प्रकारचे प्रश्न उत्तर येते मित्रांनो, खूप मोठा आत्मविश्वास आपल्याला येतो, ठीक आहे, ओके. आम्ही तुम्हाला सांगितले आहे की गणितात ज्याची कमांड असते, ज्याची गणितावर कमांड, त्यालाच नोकरीची डिमांड. मित्रांनो, आजच्या तारखेला जनरल नॉलेज कोणी वाचून करून घेईल, मराठी व्याकरण कोणी वाचून करून घेईल, इवन तुम्ही यूट्यूबवर सुद्धा पहा मित्रांनो, तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताचे फार कमी लेक्चर्स दिसेल, ठीक आहे, ओके. आणि या दर्जाचे तर फार कमी मिळेल मित्रांनो. म्हणून आणि गणित आणि बुद्धिमत्ता हा असा विषय जे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळून देतात. याच्यात का पैकीच्या पैकी मार्क मिळाले तर तुमचा रिझल्ट कोणीच थांबवू शकत नाही. पुन्हा एकदा सांगतोय की ज्याची गणितावर कमांड त्यालाच नोकरीची डिमांड. चला म्हणून मित्रांनो गणितावर कमांड निर्माण करा. त्यानंतरचा प्रकार आपण पाहू, प्रकार कितवा, म्हणजे क्रॅक 12. क्रॅक 12 12वा प्रकार पाहायचा आपल्याला, ठीक आहे, ओके. बघा लक्षात घ्या, समजून घ्या. बँकिंग, ठीक आहे, ओके. आता बँकिंग हा या शब्दातील सर्व अक्षरे एकदाच वापरून असे किती शब्द तयार करता येतील की ज्यात स्वर जवळजवळ असतील. बरं, स्वर जवळजवळ असतील, स्वर सोडून बाकी लिहून पाहू आपण काय काय आहे. तर स्वर सोडले तर काय काय आहेत? बी. स्वर कोणते कोणते? ए, आय, दोनच स्वर आहे त्याच्यात, ठीक आहे, ओके. मग स्वर सोडलेत काय राहते? बी, एन, हा, के, एन, जी, ओके. आणि स्वर कोणते आहेत? स्वर जर सोडले
स्वर कोणते? ए आय, ए आणि आय. ठीक आहे, ओके. चला पाहून आपण याच्या सुरुवात करू. आपण बघा, लक्षात घ्या. आता एक दोन तीन चार पाच प्लस एक स्वर, ठीक आहे, ओके, सहा. आता काय करायचं बघा, लक्षात घ्या. मग हे झाले किती? सिक्स फॅक्टोरियल. एक दोन तीन चार पाच आणि हा एक ग्रुप म्हणजे एक सहा झाले, सिक्स फॅक्टोरियल. सर्व अक्षर एकदाच वापरायचं. एकदाच म्हणजे काय करायचं? अरेंज करायचं. अरेंज करायचं म्हणजे परम्युटेशनचा फॉर्म्युला आम्हाला माहितीच आहे सर, ठीक आहे, ओके. सहापैकी सहा घ्यायचे म्हणजे वरती सहा, खालचे सहा, खालचे सहा, सहा शून्य होते म्हणजे वरती सहा राहणारे फक्त सहाच लिहायचे सर आम्हाला, ठीक आहे, ओके. त्यानंतर ए आय, ठीक आहे, ओके. स्वर जवळ, आता स्वर जवळ किती प्रकारे करता येईल आपल्याला, ठीक आहे, ओके. स्वर जवळ ए आय, ठीक आहे, ओके. किती आहे? एक दोन. दोघांची अरेंजमेंट किती प्रकारे? ए आय पहिली येईल, ए नंतर ए पहिली येईल, ए आय नंतर येईल, दोनच प्रकारे, दोन फॅक्टोरियल. पण पण आता याच्यात का होईल बघा, लक्षात घ्या मित्रांनो. मग यांचा होतो गुणाकार, सहा फॅक्टोरियल गुणेला टू फॅक्टोरियल भागेला. आता इथे अडचण अशी आहेत याच्यामध्ये बघा, लक्षात घ्या मित्रांनो. यन एक दोन म्हणजे यन हे अक्षर, यन हे अक्षर कितीदा आले आहेत? दोनदा आले आहेत. यन हे अक्षर दोनदा आले आहेत. आता यन हे अक्षर दोनदा आले आहेत, यन हे अक्षर दोनदा आहे म्हणजे टू फॅक्टोरियल. आणि जेव्हा दोनदा अक्षर येते त्यावेळेस डिवाइड बाय टू करायचं त्यांना सांगताय, ठीक आहे, ओके. त्यांना ठीक आहे, ओके. लक्षात घ्या, टू हे टूने डिवाइड करायचं जेव्हा एखादे अक्षर डबल येत असते त्यावेळेस, ठीक आहे, ओके. मग टू फॅक्टोरियल कॅन्सल, दोन फॅक्टोरियल कॅन्सल झाले. मग राहिले काय मित्रांनो? सिक्स फॅक्टोरियल. सिक्स फॅक्टोरियल म्हणजे सहा गुणेला पाच गुणेला चार गुणेला तीन गुणेला दोन गुणेला एक यांचा गुणाकार. सहा पंचे तीस, तीस चौक एकशे वीस, एकशे वीस त्रिक तीनशे साठ, तीनशे साठ दोने सर 720 होते. आमचा आन्सर 720 यायला पाहिजे. पाहू ऑप्शनमध्ये आहे का? पहिलं रॉंग, दुसरं रॉंग, तिसरा रॉंग, यस सर, चौथा ऑप्शन आहे 720. समजलं मित्रांनो? बघा लक्षात घ्या, क्रॅक बारावा. क्रॅक कितवा मित्रांनो? बारावा. बारावा प्रकार हा तुमच्यासाठी बघा लक्षात घ्या. भाग दुसरा हा तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल मित्रांनो. भाग दोन खरंच तुम्हाला समजला असेल तर भाग तीन पाहायचा. भाग दोन जर समजला नसेल तर भाग एक पहिले पाहून घ्या. एक पाहिल्याशिवाय भाग दोनला हातच लावू नका, माझं तुम्हाला हे म्हणणं आहे. लक्षात घ्या, खूप दर्जेदार व्हिडिओ आहेत, दर्जेदार प्रश्न घेतलेले आहेत, दर्जेदार पद्धतीने सोडवलेले आहेत, ठीक आहे, ओके. आणि हे चॅनल प्रायव्हेट चॅनल करायचं आहे, त्याच्यामुळे सबस्क्रायबर याला लिमिटेशन आहेत. म्हणून तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला रोज नवीन नवीन व्हिडिओ पडतात मित्रांनो. रोज, एकही दिवस सुटत नाही आहे, त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. घर बसल्या तुम्हाला दर्जेदार मोफत तुम्हाला या प्रकारे सर्व शिकता येत आहेत, ठीक आहे, ओके. चला भेटूया तिसऱ्या भागामध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.